बॉलिवूडच्या बहुतांश चित्रपटांचं कथानक हे प्रेम कहाण्यांवरतीच आधारित असतं, पण प्रेमाच्या कितीतरी रंगांची पडद्यावर उधळण करणाऱ्या बॉलिवूडच्या कलाकारांच्या रिअल लाईफ मधल्या प्रेम कहाण्या, चर्चा ह्या सगळ्या गोष्टी चाहत्यांना कायमच आकर्षित करतात. पण बॉलिवूडच्या काही प्रेम कहाण्या अशाही आहेत ज्या ऑनस्क्रीन लोकप्रिय झाल्या पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र दुर्दैवाने असफल ठरल्या. पाहुयात अशाच काही प्रेम कहाण्यांविषयी. दिलीप कुमार मधुबाला. आरसपणे सौंदर्य असं म्हटल्यावर फक्त एकच चेहरा समोर येतो, तो म्हणजे अभिनेत्री मधुबाला. मधुबाला आणि दिलीप कुमार यांची प्रेम कहाणी त्या काळी खूप चर्चेत होती. ते दोघं एकमेकांवर मनापासून प्रेम करायचे, पण काही कारणामुळे मधुबालाच्या वडिलांना त्यांचं हे नातं मान्य नव्हतं. पण तरी सुद्धा दिलीप कुमार यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर मधुबाला ठाम होती. त्यांचं लग्न ठरणार आणि ते होणार असं वाटत असतानाच मधुबालाने हे नातं तोडायचा निर्णय घेतला. याचं कारण होतं दिलीप कुमारच्या दोन अटी. यातली एक म्हणजे लग्नानंतर मधुबालाने चित्रपटांमध्ये काम करायचं नाही आणि आपल्या वडिलांशी संबंध तोडून टाकायचं. पण मधुबाला या दोन्ही अटी अर्थात मान्य नव्हत्या आणि त्यामुळेच तिने हे नातं तोडून टाकलं आणि एक प्रेम कहाणी पूर्ण होता होता अधुरी राहिली. देवानंद सुरैया ही जोडी ऑनस्क्रीन प्रचंड हिट होती. पडद्यावर प्रेम करता करता दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. देव बाबूंनी सुरैया हे त्यांचं पहिलं प्रेम असल्याचं सगळ्यांनाच खुलेआम सांगितलं होतं. पण सुरैयाच्या आजीने त्यांच्या या नात्याला कडाडून विरोध केला, कारण देवबाबू आणि सुरैया हे दोघंही वेगवेगळ्या धर्माचे होते. त्यामुळे सुरैयाने देव बाबूंशी विवाह केला नाही, परंतु आजन्म अविवाहित राहून ती आपल्या प्रेमाशी एकनिष्ठ राहिली. राज कपूर नरगिस यांची प्रेम कहाणी बॉलिवूड मधली एक दर्द भरी प्रेम कहाणी म्हणून ओळखली जाते. हे दोघं जेव्हा प्रेमात पडले तेव्हा राज कपूर हे आधीपासूनच विवाहित होते. त्यांनी आपलं वैवाहिक जीवन आणि नरगिसचं प्रेम या दोन गोष्टी एकाच वेळी हव्यात असा निर्धार केला होता. पण ज्यावेळेस नरगिसला ही गोष्ट कळली तेव्हा ती पूर्णपणे कोलमडली आणि मग तिने हे नातं संपवायचा निर्णय घेतला. खर तर ह्या घटनेमुळे नरगिस आतून खूप तुटली होती, पण तिला सुनील दत्तच्या प्रेमाचा आधार मिळाला आणि मग तिचं आयुष्य नव्याने सुरू झालं. अमिताभ रेखा. आजही अमिताभ आणि रेखा यांची प्रेम कहाणी बॉलिवूडची एव्हरग्रीन प्रेम कहाणी म्हणून ओळखली जाते. हे दोघं जेव्हा प्रेमात पडले तेव्हा अमिताभ आधीपासूनच विवाहित होते, त्यामुळे रेखाला अमिताभच्या संसारात एक वादळ बनून जायचं नव्हतं. अर्थात ते वादळ घडलंच, पण जया बच्चन यांनी मोठ्या हिमतीने परिस्थिती आणि संसार या दोन्ही गोष्टी सावरल्या. असं म्हणतात की 1981 साली आलेला यश चोप्रा यांचा सिलसिला हा चित्रपट जया अमिताभ आणि रेखा यांच्या खऱ्या कथेवर आधारित होता. सलमान खान ऐश्वर्या रॉय. बॉलिवूडमध्ये आजही या दोघांच्या प्रेम कहाण्यांचे किस्से चर्चेने आवडीने ऐकले जातात. सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकत्र आले. सलमानची या आधी कित्येक अफेअर्स झाली होती, पण ऐश्वर्याच्या बाबतीत मात्र तो खूप सिरियस असल्याचं बोललं जात होतं. सलमान त्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जात होता, तर ऐश्वर्या त्या काळी अभिनेत्री बनण्यासाठी स्ट्रगल करत होती. हम दिल दे चुके सनम हिट झाला, हिट काय सुपरहिट झाला, आणि ऐश्वर्याच्या कारकिर्दीची घोडदौड सुरू झाली. एकीकडे तिची यशस्वी कारकिर्द घडत होती, तर दुसरीकडे सलमान तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता. अखेर या सगळ्या प्रकाराला कंटाळून ऐश्वर्याने हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला. रणबीर कपूर दीपिका पदुकोण. खरं तर यांची कहाणी ही सुरू होण्याआधीच रणबीरचं नाव अनेक नायकांबरोबर जोडलं गेलं होतं. हे दोघं जण लग्न करणार असं वाटत असतानाच रणबीर आणि कॅटरिनाच्या प्रेम कहाणीची चर्चा चालू झाली आणि मग या दोघांचं ब्रेकअप झालं. खरं तर त्यावेळेस कॅटरिनाची सलमान बरोबर रिलेशनशिप मध्ये असल्याची जोरदार चर्चा रंगली होती, पण सलमानच्या विक्षिप्त वागण्याला ती कंटाळली. याच काळात तिच्या आयुष्यामध्ये रणबीर आला आणि मग ते दोघं जण एकमेकांच्या प्रेमात पडले. रणबीरने दीपिकाशी ब्रेकअप करून कॅटरिनाशी नातं जोडलं. या गोष्टीमुळे दीपिका पूर्णपणे कोलमडून गेली, पण यातून सावरून तिने आपल्या कारकिर्दीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि रणवीर सिंगच्या साथीने आपलं नवं आयुष्य सुरू केलं. कॅटरिनाने विकी कौशल तर रणवीरने आलियाशी लग्न करून आपलं वैवाहिक जीवन सुरू केलंय. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.